शिर्डीच्या साई संस्थानचं राजकीय विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलंय. हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं बरखास्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. शिर्डीतले सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके यांनी याचिका दाखल केलेली होती. साई संस्थानच्या घटनेनुसार नेमणूक झाली नसल्याचा यामध्ये आक्षेप करण्यात आला होता आणि त्यावर खंडपीठानं विश्वस्त मंडळ बरखास्त करून पुढचे 8 आठवड्यामध्ये नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याचे आता आदेश दिलेत. आघाडी सरकारनं 16 सदस्यांची नेमणूक केली होती. विश्वस्त पदासह अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा, उपाध्यक्ष शिवसेनेचा आणि विश्वस्त काँग्रेस असं वाटप झालं. या निर्णयामुळे मवियाला हा दणका बसलाय. आता नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक होईपर्यंत जिल्हा न्यायाधीश साई मंदिराचा कारभार पाहणार आहे. माननीय उच्च न्यायालयाने त्या समितीला बरखास्त करत त्या अधिसूचनेला रद्द केलेला आहे आणि नवीन समितीला 8 आठवड्याच्या आत गठीत करण्यात राज्य शासनाला निर्देश दिलेले आहेत. अशी समिती कोर्टाने दिलेले जे निकष असतील त्या बेसिसवरच गठीत करावी असं देखील कोर्टाने सूचित केलेलं आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे